नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट एक्झाम गुरु या आपल्या आवडत्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत शैक्षणिक वर्ष ड्रॉप करणार मुख्यमंत्र्यांनी सांगितला निर्णय बघा म्हणजे या वर्षी शाळा भरणार का हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल तर बघूया आपण ही बातमी पूर्ण काय आहे बघा कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत आहे अद्याप एकही वर्ग सुरू होऊ शकला नाही कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाचं नुकसान होत आहे अद्यापैकी वर्ग सुरू होऊ शकला नाही ऑनलाईन वर्ग ग्रामीण भागात शक्य नाहीत त्यामुळे हे शैक्षणिक वर्ष ड्रॉप करण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे मात्र वर्ष ड्रॉप करणार म्हणजे नेमके काय करणार याबाबत त्यांनी स्पष्टीकरण न दिल्याने निर्णय काय होणार याबाबत संप्रमाचे वातावरण आहे एका दूर दूरचित्रवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी हे विधान केले होते शैक्षणिक वर्ष ड्रॉप करणार म्हणजे नेमके काय करण्याचा विचार सरकारच्या मनात आहे याचा उलगडा होत नसल्याने शैक्षणिक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे या वर्षाचे सगळे वर्ग बांध ठेवून विद्यार्थी आता ज्या वर्गात आहेत तेच वर्ग पुढच्या वर्षी पुन्हा सुरू करणार की यावर्षी विद्यार्थी ज्या हितेत आहेत ते त्यांना पुढच्या वर्षी पुढच्या यत्तेत प्रवेश देण्या देणार याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचा नेमका अर्थ न लावता आल्याने हा गोंधळ झालेला आहे सरकारच्या वतीने देखील या अध्याप यावर कोणते स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही जून महिन्यात अध्याप एकही वर्ग सुरू होऊ शकला नाही दहावी बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले मात्र पुढच्या वर्षाच्या वर्गाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकल्या नाहीत नीट जेई एम महा सी टी आणि यासह अन उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठीही कोणतीच प्रवेश प्रक्रिया होऊ शकलेली नाही पदवी परीक्षा घ्यायची की नाही याचा गोंधळ कायम या असून हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे येत्या दहा ऑगस्टला त्यावर निर्णय अपेक्षित आहे या विषयावरून विविध राज्य सरकारे विरुद्ध विद्यापीठ अनुदान आयोग तसेच पर्यायने केंद्र सरकार अशी राजकीय राजकीय लढाई सुरू झाली आहे या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या नव्याने गो नव्या घोषणेने गोंधळात आणखी भर पाडलेली आहे पुण्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू झाली आहे मात्र राज्यात डी एड फार्मसी कृषी पदवी पदविका अभियांत्रिकी वैद्यकीय यासह कुठल्याच अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया तसेच यातील बहुतांश अभ्यासक्रमाच्या गेल्या वर्षी परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत त्यामुळे राहिल्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार का झाल्या तर कशा होणार या नव्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे काय होणार याचे नेमके उत्तर कुणीच देऊ शकत नसल्याने सारेच घटक दिल झालेले आहेत